मराठी बॉक्स ऑफिसच्या सर्व रसिक प्रेक्षकांना बाल दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज बालदिनानिमित्त विठू माऊलीच्या सेटवर आम्ही लहानपणीच्या दिवसांना उजाळा देणार आहे आणि मराठी बॉक्स ऑफिसच्या प्रेक्षकांकडून मला हा छोटासा टास्क मिळाला आहे असं मला वाटतं. सो बघूया आता मला तो कितपत निभवता येतोय. तर आम्ही काही मजेशीर गोष्टी बनवणार आहोत, बघूया. मी विमान बनवण्याचा प्रयत्न करतोय, आता ते कितपत यशस्वी होत आहे बघूया. बरोबर करतो आहे, बरोबर करतो. परीचे पंख. बापो, कुठल्या परीचे? नाव काय त्या परीचे? त्या परीच असतात. ये ठरा, प्रायव्हेट जेट आहे, नाही फाइटर प्लेन. मी प्रॉपर मराठी मीडियमचा आहे तर म्हणून आमच्या शाळेत या सगळ्या गोष्टी खूप आवडीने चालत आहेत. I'm sure इंग्लिश मीडियममध्येही असतील, बट आय डोंट नो, मी आता तिकडे गेलो नाही तर मला माहिती नाही. पण हो, आमच्या शाळेत आम्ही बनवायचो पण, खूप मज्जा पण करायचो आणि एकमेकांना गिफ्ट पण करायचो. सो त्याची एक वेगळीच मजा होती, जी थँक्यू तुमच्यामुळे आता आम्हाला पुन्हा जगता येते आहे. अशा याच्यानंतर पुन्हा एक असतो काय? असं फोन? हा हो. याच्यानंतर पुन्हा एक फोन? हो. काय बोलतो? अरे ते जरा अति होय, तीन वेळा फोन करायचे. बालदिन म्हणजे काय? कोण बाल म्हणजे काय? बालदिन म्हणजे काय? लहान मुलांचा दिवस हो ना. हे पहा, आम्ही कॅमेरा तयार करण्याचा प्रयत्न केला. सो इट गोज लाईक टाटा. पंख एक झालं मला ती तर खूप दिवसापासून येतो. हो, वेगळे बनवते. त्याच्यात आणखी एक पण असते होडी, असं खाऊन त्याला पाहिजे. असते, तीच बनवतो. शिडाची उडी नाही, नांगर उडी. बापरे, तुला कोणी शिकवलं रे शाळेत? सगळं आजीनेच शिकवलंय. ओ वा. पण हे चारच आहेत, त्याला पंच का म्हणतात काय माहिती. बरे नाही, शिवाय आपण असं बोलू पण शकतो, टॅव 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 टॉ, आम्ही माझं नाव अमृत आहे. सो अशा प्रकारे एक दोन तीन, दिस इज चार अँड दिस इज पाच. परीचे पंख, विमान, रॉकेट, बुट. कॅमेरा होता तो नाही, आकाश कंदील होता जो आकाशात भुर झाला. काय सांगू आता, मी छोटा रणवीर सिंग आहे हा सेटवरचा. एक नवी एनर्जी घेऊन आला आहे आमचा नामा आणि आम्ही खूप मज्जा करतोय. तू कधीपासून पाहायचा ही सिरियल आणि त्याच्यापासून डायरेक्ट काम करायला लागला? पहिल्यापासून. पहिल्यापासून, पहिल्या एपिसोड पासून ना. सच अ वंडरफुल थिंग. एखादी सिरियल इमॅजिन तुम्ही पाहत असाल खूप आवडीने आणि नंतर त्याच सिरियलच्या पुढच्या पर्वात एक महत्त्वाची भूमिका साकारायला तुम्हाला जर मिळाली तर पर्वणीच नाही. तुम्ही पण असे काहीतरी मजेशीर टास्क करा, ग्रीटिंग कार्ड्स बनवा, घरी काहीतरी स्केचिंग करा आणि बालपणाच्या तुमच्या दिवसांमध्ये हरवून जा आणि मराठी बॉक्स ऑफिसच्या सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा आम्हा सर्वांकडून बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.